देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक दायित्व व देशसेवा म्हणून गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ नजीक असलेल्या दारुल उलूम अनावारुल इस्लाम मदरसा पारवा येथे भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। स्वातंत्र्य दिनी आयोजित या शिबिरात सकाळी 9 ते 11 पर्यंत डायमंड उर्दू शाळा व दारुल उलूम अनवारुल इस्लाम पारवा यवतमाळ येथे चिकित्सक डॉक्टर अरुण जनबंधू डॉक्टर माधुरी सहित अनेक चिकित्सक गरजू रुग्णांना निशुल्क सेवा देतील। यावेळी गोरगरीब व गरजू रुग्णांना डॉक्टर्स रुग्णांच्या उपचारानुसार चेकअप करतील, तसेच शहरातील औषध विक्री क्षेत्रातील मान्यवर मोफत औषध वितरणासाठी सहकार्य करणार आहेत। माहितीनुसार या शिबिरात रुग्ण नोंदणी सकाळी 9 ते 11 पर्यंत होईल अशी माहिती शिबिर आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी दारुल उलूम अनवारुल इस्लाम पारवाचे मोहतमीम हाफिज अनिस मौलवी शारिक यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते अथक प्रयत्न करीत आहेत। या निशुल्क शिबिराचा यवतमाळ शहर तसेच पारवा व शेजारील गावांच्या गरजू नागरिकांनी व रुग्णांनी आरोग्य तपासणी व निशुल्क औषधी वितरण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र TV24 करिता अक्रम दिवान यवतमाळ। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहां आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतियाबिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।